हॅलो नमस्ते मुलांनो आज आपण आपल्या मराठी पुस्तकातील पहिली कविता बघणार आहे तुम्ही झोका पाहिलाय का रे पाहिला असेलच तुम्ही झोक्यावरती बसता आपण घरामध्ये बांधतो झोका बघितला असेल त्याच्यावरती बसला पण असेल बसल्यानंतर आपल्याला खूप आनंद होतो कारण तो झोका काय होत असतो हलत असतो मागे पुढे हलत असतो मुलींनी तर हा झोका पाहिलाच असेल मग मुलीने तर झोका पाहिलाच असेल आपण बघा नागपंचमीला झोका बांधत असतो झोका बांधल्यानंतर त्याच्यावरती आपण बसतो आणि बसल्यानंतर झोका काय होतो रे मागे पुढे हालत राहतो आणि तो आपल्याला खूप आनंद होतो कारण तो, तो हलतो इकडे तिकडे वारा जसा येईल तसे ते झोका हलत असतो मग आपण ही झोका आता या झोक्यामध्ये आता आपण या लेसनमध्ये बघूया बाळू नावाचा जो मुलगा आहे तो या झोक्यावरती बसलेला आहे आणि त्याला कसा आनंद झालेला आहे ते या कवितेमध्ये आपल्याला सांगितले आहे मग आता आपण या कवितेचे चित्र बघूया बघा काय दिसतंय रे चित्रामध्ये एक झाड दिसतंय दिसतंय का मोठ्याच्या मोठं झाड दिसतंय आणि जार झाडाला झोका बांधलेला आहे बांधा एका झोका आणि झोक्यावरती कोण बसलेला आहे या कवितेमधला जो मुलगा बाळू नावाचा तो मुलगा आहे तो झोक्यावरती बसलेला आहे आणि त्याची ताई म्हणजे त्याची बहीण त्याला काय करते झोका देत आहे आणि त्याचे आई बाबा त्याचे आई बाबा धरूनच झोका बघत आहेत बाळू झोक्यावरती कसा बसलेला आहे ते बघत आहेत अजून चित्रामध्ये काय काय दिसतंय छोटी छोटी झाडं दिसतात घरं दिसतात आणि त्याची ताई आणि बाळू नावाचा मुलगा दिसत आहे आता ही कविता आपल्याला झोका काय सांगितले रे झोका ऐका व म्हणा आता आपण काय करायचं का ही कविता ऐकायची आहे आणि म्हणायची आहे आता मी कविता म्हणणार आहे ते तुम्ही ऐकायचं आहे बघा सुताचा दोर झाडाला टांगला बाळूचा झोका तयार झाला झोक्यावर बाळू घेतो झुल क्षणात वाऱ्याला देतो हुल बाळूचा जोका मागे पुढे बाळूच्या अंगावर फुलांचे सडे बाळूला जोका देते ताई दुरून बघतात बाबा आई झोक्यावर बाळू दिसतो कसा निळ्या आबाळी चांदोबा जसा ही कविता काय सांगितले सुताचा दोर म्हणजे सुताची जी, सूत असतो जी दोरी असते त्या जो दोरीने काय केलेलं आहे झोका बांधलेला आहे झाडाला टांगलेला आहे म्हणजेच तो बांधलेला आहे आणि बाळूचा झोका तयार केलेला आहे आणि बाळू त्याच्यावरती बसतो झोक्यावर बाळू घेतो झूल झोक्यावर बाळू घेतो झूल म्हणजे काय रे बाळू झोक्यावरती झुल घेतो म्हणजेच तो त्याच्यावरती मागे पुढे हालत राहतो आणि क्षणात वाऱ्याला देतो हुल क्षणात वाऱ्याला म्हणजे वारा येईल तसे जा झोका काय होतो मागे पुढे होत असतो बाळूचा झोका मागे पुढे जसं झोका इकडे तिकडे म्हणजे पुढे एकदा मागे एकदा असे झोका जात असते आणि बाळूच्या अंगावर फुलांचे सडे म्हणजेच त्या फुलं त्याच्या अंगावरती पडतात आणि त्याला खूप आनंद झालेला आहे बाळूला झोका कोण देत आहे झोका द्यायला एकजण लागतं म्हणून कोण देत आहे झोका त्याला त्याची ताई त्याची ताई त्याला काय करते झोका देत आहे आणि दुरून बघतात बाबा आई म्हणजेच दुरून दुरून म्हणजे एका लांबून त्याचे आईबाबा त्याला बघत आहेत झोक्यावर बाळू दिसतो कसा म्हणजे झोक्यावर बाळू कसा दिसतोय निळ्या आबाळी चांदोबा जसा निळ्या आबाळामध्ये जसा चंद्र चांदोबा दिसतो तसा त्या ते आईबाबांना बाळू झोक्यावरती बसल्यानंतर दिसत आहे आता ही कविता तुम्ही ऐकली आणि बाळूला खूप आनंद झालेला आहे तुम्हाला सुद्धा झोक्यावरती बसल्यानंतर असं खूप आनंद होत असतो कारण झोका मागे पुढे जात असतो म्हणून आपण खूप आनंद होतो झोक्यावरून खाली उतरायला आपल्याला आवडत नाही झोक्यावरतीच बसून राहायला आवडतं मग झोका ही कविता तुम्ही आता ऐकली आणि त्याचा अर्थ पण मी तुम्हाला सांगितला आता ही कविता तुम्ही काय करायची आता ऐका व म्हणा ऐकली आता ही कविता तुम्ही माझ्या पाठीमागून म्हणायची आहे सुताचा दोर झाडाला टांगला बाळूचा झोका तयार झाला झोक्यावर बाळू घेतो क्षणात वाऱ्याला देतो हुल बाळूचा झोका मागे पुढे बाळूच्या अंगावर फुलांचे सडे बाळूला झोका देते ताई दुरून बघतात बाबा आई झोक्यावर बाळू दिसतो कसा निळ्या आबाळी चांदोबा जसा बघा ही कविता तुम्ही ऐकली आता तुम्हाला आवडली पण असेल ही कविता आता तुम्ही ही कविता काय करायची आहे पाठांतर करायचे म्हणजेच पाठ करायचं ही कविता आणि ही कविता तुम्ही आपल्या मराठीच्या नोटबुकमध्ये लिहायची आहे आता या कवि ही कवितेचं आणि पूर्ण सगळी कविता आपल्या नोटबुकमध्ये लिहायची आहे आणि होमवर्क म्हणून तो पेज आपल्या क्लास ग्रुपवरती पाठवायचा आहे तुम्हाला तो तुमचा होमवर्क आहे ही कविता लिहायची आहे आणि ती पाठसुद्धा करायची आहे पुढचा लेसन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया बाय